अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की त्या पोलिसांच्या कुटुंबियांना घर शासन केव्हा देणार? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी हा जो विषय मांडला, ही वस्तुस्थिती आहे की या अतिशय पडायला आलेल्या इमारती होत्या आणि त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री असलेले माननीय शिंदे साहेब, सरनाईक साहेब अशा सगळ्या लोकांनी त्यांना विनंती केली आणि त्यांना दुसरीकडे आपण शिफ्ट केलेलं आहे. आता याच्यामध्ये तात्काळ या घर बांधणीच्या संदर्भातला निर्णय सरकार करेल आणि म्हाडाच्या मार्फत किंवा पीपीपी यापैकी जे लवकर होऊ शकेल त्या संदर्भात आम्ही या संदर्भातला निर्णय घेऊ आणि त्याचं तात्काळ बांधकाम जे आहे ते सुरू करू. यासोबत एक त्यांनी जी मागणी केली आहे की त्यांना माफक दरात किंवा मोफत देण्यात यावी. आता या संदर्भात एक वस्तुस्थिती या सभागृहासमोर मला आणली पाहिजे की एक निर्णय आपण बीडीडीच्या संदर्भात घेतला, पण तो बीडीडीच्या संदर्भात घेताना त्याचं कारण असं होतं की बीडीडी चाळीमध्ये वर्षानुवर्ष लोक राहत होती आणि बीडीडी चाळीत राहणाऱ्या सगळ्यांनाच, म्हणजे तिथे केवळ पोलीस नव्हते तर तिथे मोठ्या प्रमाणात वेगवेगळे सगळे राहत होते आणि त्या सगळ्यांनाच आपण प्रोत्साहनपर त्या ठिकाणी मोफत घर देण्याचा निर्णय केला किंवा काही कॉस्टवर घेण्याचा निर्णय केला आणि म्हणून तिथे राहणारे जे पोलीस आहेत त्यांना आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. मात्र हा निर्णय सरसकट करणं हे आपल्याला शक्य नाहीये, कारण आपल्याला सेवा निवासस्थानं लागतील. सगळ्या सेवा निवासस्थानांमध्ये पोलिसांना आपण जर मोफत घरं दिली तर आपल्याला त्या संदर्भात अडचणी निर्माण होतील. त्याचवेळी पोलिसांना घरं देण्याच्या संदर्भात मालकी हक्काची आपण आता डीजी लोन योजना सुरू केली आहे. 20 लाखापर्यंत त्यांना आपण लोन देतो आहोत. त्यांना जो घरं देईल त्याला ऍडिशनल FSI देतो आहोत. पोलिसांच्या गृहनिर्माण संस्थांना कमी खर्चामध्ये आपण त्या ठिकाणी जागा देतो आहोत. त्यांना स्टॅम्प ड्युटी मधून आपण सूट देतो आहोत जेणेकरून एकदम माफत दरामध्ये त्यांना स्वतःच्या मालकी हक्काचं घर तयार करता येईल अशा प्रकारची सगळी व्यवस्था करतो आहोत. त्यामुळे आता तरी या ठिकाणी तात्काळ घरं बांधून त्यांना सेवा निवासस्थानांमध्ये परत आणण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे. त्या संदर्भात अतिशय वेगानं कारवाई करता येईल. मालकी हक्कांच्या घरांच्या संदर्भात तिथे जर जागा आपल्याकडे ऍडिशनल उपलब्ध असेल किंवा FSI ऍडिशनल उपलब्ध असेल तर त्या संदर्भात त्यांची सोसायटी तयार करून त्यांना त्या ठिकाणी जागा देता येईल का आणि त्यांनाच त्या ठिकाणी सगळ्या सवलती देऊन माफक किमतीमध्ये मालकी हक्काची घरं देता येईल का याची व्यवहारता देखील तपासून घेण्यात येईल. साधारणपणे पुढच्या 3 महिन्यामध्ये याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आपण कम्प्लीट करायचा प्रयत्न करू. ठाणे शहरामधल्या अनेक पोलीस इमारती ज्या आहेत ते इतक्या जीर्ण झालेल्या आहेत, त्यांची कुटुंब जी आहेत ते अतिशय वाईट अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत. आम्ही अनेक वेळेला त्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये तातडीने निधीची तरतूद करून त्या इमारतींचं काम जे आहे, त्याचं रिपेरिंगचं काम जे आहे ते देखील आपण तातडीने सुरुवात करण्याची गरज आहे आणि त्या संबंधामधला देखील आपण ऍक्शन प्लॅन द्यावा. अध्यक्ष महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय संजय केळकर साहेबांनी जो विषय मांडला, निश्चित वर्तकनगर सहित इतरही ठाण्यामध्ये ज्या काही पोलिसांच्या वसाहती आहेत त्या वसाहतींची जी काही ज्या ज्या ठिकाणी अवस्था वाईट आहे टप्प्याटप्प्याने त्याची कामं आपण हातामध्ये घेऊ, त्याचा आराखडा आपण आताच तयार करू आणि त्याही ठिकाणी खरं म्हणजे ठाणेसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण एखादा प्रोजेक्ट केला तर त्याला फिजिबिलिटी आहे आणि म्हणून काही ठिकाणी माळा करेल, काही ठिकाणी आपल्याला खासगी लोकांना आणून करता येईल का याचा देखील आपण प्रयत्न करू. जे काही सरकारच्या हिताचं आहे किंवा पोलिसांच्या हिताचं आहे तसा निर्णय आपण घेऊ. पण ते करत असताना मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की सगळीकडे सेवा इमारतीमध्ये मालकी हक्काने घरं देणं हे शक्य होणार नाही. म्हणून ज्या ठिकाणी आपल्याकडे शिल्लक FSI असेल त्या ठिकाणी पोलिसांची गृहनिर्माण संस्था तयार करून त्याच्या माध्यमातून त्यांना ऍडिशनल जागा देऊन त्यांना तिथे बांधकामाच्या सवलती देऊन त्यांना लोन देऊन त्यांच्या माध्यमातून पोलिसांना मालकी हक्काच्या जे काही घर आहेत ते कसे देता येतील याचा प्रयत्न आपण करू. आज खरं म्हणजे आपण जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये साधारणपणे 650 घरं ULCच्या अंतर्गत आपल्याला उपलब्ध होत आहेत आणि तो देखील एक प्रस्ताव आपल्यासमोर आहे. मात्र मालकी हक्काच्या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह असलं तरी सेवा निवासस्थानं मालकी हक्कावर देण्यात येणार नाहीत. मालकी हक्कावर देण्याकरता वेगळी स्कीम आपण तयार करून ती केलेलीच आहे, पण त्याच्यामध्ये आपण प्राधान्य देऊ, त्याच्यामध्ये त्यांची सोसायटी तयार करून जिथे जागा उपलब्ध असेल तिथे सगळ्या सवलती त्यांना देऊ, त्यांना स्टॅम्प ड्युटी व्यवहार देऊ,
त्यांना कमी दराचं लोन देऊ, त्यांना काही इंटरेस्ट सबवेंशन पाहिजे तर ते देखील आपण देऊ. आता पोलिसांच्या राहण्याच्या बाबतीतला विषय या ठिकाणी सर्व लोकांनी मांडला. माझ्या मतदारसंघामध्ये कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यामध्ये पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी 2 वर्षापूर्वी काम सुरू झालं होतं. कामही झालेलं आहे, फक्त त्याचं उद्घाटन करण्यासाठी त्याचं हस्तांतर त्या ठिकाणी होत नाही. उद्घाटन आपण कधीही करू, फक्त विनंती आपल्याला अशी आहे की आपण आदेश द्यावे, हस्तांतर करून तिथं पोलिसांना राहण्याला सुरुवात त्या ठिकाणी व्हावी अशी विनंती या ठिकाणी आपल्याला करतो. शेवटचं काम पूर्ण झालं असेल तर तत्काळ हस्तांतरित करण्यात येईल. महिला पोलिसांसाठी त्यांच्या प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, प्रश्न घेते तिथे त्यांना ज्या चेंजिंग रूम हवेत ते सगळ्याच पोलीस स्टेशन मध्ये उपलब्ध नसतात, तर यानुसार त्यांना चेंजिंग रूम सुद्धा उपलब्ध प्रत्येक पोलीस स्टेशनला करून द्यावे. धन्यवाद. माननीय यामिनी जाधव त्यांनी मला देखील प्रत्यक्ष भेटून एक महत्वाचा विषय लक्षात आणून दिला होता की आमच्या ज्या महिला पोलीस असतात त्यांना विशेषतः प्रेग्नन्सीच्या काळामध्ये बेल्टमुळे त्रास होतो, त्यांच्याकरता चेंजिंग रूम नसतात. या दोन्ही याच्या संदर्भात तत्काळ आपण कारवाई करू. विशेषतः हा बेल्टचा जो मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिलेला आहे, तत्काळ डीजींना सांगण्यात येईल आणि त्यांना जी सवलत त्यानिमित्ताने पाहिजे ती देण्यात येईल. आणि चेंजिंग रूम्सच्या संदर्भात देखील कारवाई एका वेळी होणार नाही, पण टप्प्याटप्प्याने तत्काळ ती कारवाई देखील करण्यात येईल. तर पोलिसांचं म्हणणं पडलं की घरं द्या, थोडी कमी स्क्वेअर फीटची दिली तरी चालतील, पण प्रकरण मिटवून घरं आम्हाला ताब्यात द्या. त्याच्यामुळे माझी आपल्याला अशी विनंती आहे की हे हा प्रकल्प जर फिजिबल करायचा असेल आणि पुढे न्यायचा असेल तर तेव्हाचे डीजी जे होते हाऊसिंग फणसाळकर साहेब त्यांनी हा प्रस्ताव ठेवला होता, त्याच्यावरती अंतिम निर्णय ही करण्याची वेळ आली होती, पण तेवढ्यात सगळं ठूस झालं. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून 500 स्क्वेअर फीट ऐवजी 450 मिळत असेल, पण कमीत कमी तो प्रश्न तर कायमचा मिटेल, तो हँगिंग राहिलेला आहे. अध्यक्ष महोदय जे ठूस झालाय त्याला ठोस निर्णय घेऊ, पुढे जाऊ आता. आणि मगाशी आपण नव्हतात, मी त्या संदर्भात सांगितलंय तत्काळ आपण त्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो आपण करू, त्याला कुठेही हँगिंग आपण ठेवणार नाही. दुसरा विषय जो आपण मांडला तो अतिशय योग्य आहे. आपल्याला पोलिसांना मालकी हक्काची घरं पण द्यायची आहेत, पण ती सगळीकडे देता येतील हे शक्य नाहीये. सेवा जे काही त्यांचे जे घर आहेत ते सगळे जर आपण मालकी हक्कात कन्वर्ट केले तर आपल्याकडे आता आपण नवीन 18,000 लोकांना घेतोय, त्यांचा आपण काय करणार असा प्रश्न आपल्याकडे तयार होईल. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याकडे ऍडिशनल लँड असेल, ज्या ठिकाणी आपल्याकडे वेगळा FSI असेल, अशा ठिकाणी त्यांनी गृहनिर्माण संस्था तयार केली तर त्याला सगळ्या सवलती आपण देऊ, त्याला आपण स्टॅम्प ड्युटीचा व्यवहार देऊ, त्याला अजून आपण कर्ज देऊ, त्याला काही इंटरेस्ट सबवेन्शन देऊ, अशा अनेक योजना आपल्या, त्या सगळ्या योजना आपण करू आणि त्यांनाही त्या संदर्भात मालकी हक्काची घरं तिथे तयार करायची परवानगी देऊ.